आलास ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ अनिता बाबूराव मोरे यांची बिनविरोध निवड. आलास ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक आज पार पडली. सौ अनिता बाबूराव मोरे यांची आज बिनविरोध निवड झाली. सौ मोरे यांना ही संधी मिळाल्यानंतर समर्थकांनी आनंद व्यक्त केला आणि फटाके फोडले. आलास ग्रामपंचायतच्या सभागृहातील 5 महिला सदस्यांना सरपंच पदाचा मान देण्याचा निर्णय येथे झाला होता. या पंचवार्षिकमध्ये सौ मोरे या तिसऱ्या भाग्यवान महिला आहेत. त्यांना सरपंच पद मिळालं. आलासगावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असं आश्वासन दिलं आहे. महानकारी न्यूजसाठी आलासहून मोहन जमादार. नमस्कार, माझं नाव अनिता बाबूराव मोरे. मी एक सामान्य स्त्री आहे. तुम्ही मला सगळ्यांनी म्हणून सरपंच पदाची सरपंच पदाची बहुमताने निवड केली. सगळ्यांचा मला आभार मानायचा. आणि या 2 वर्षात जे कामं झाल्यात ती भरपूर झाल्यात. या वर्षात मी मला एक काम करायचे आणि माझ्याकडे वेळ खूप कमी. किती शिक्षण झालंय तुमचं? 7वी झालं. आज या महिला आरक्षणाच्या निमित्तानं तुम्हाला सरपंच पदावरती या आलासच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सन्मानानं तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं. तुमच्या घरामध्ये कधी याच्या अगोदर राजकीय वारसा होता? नाही नाही, आम्हाला कळालं. काय करतात तुमचे मिस्टर? शेतमजुरी आणि शेती. एवढ्या कामामध्ये आज तुम्हाला या तुमच्या वॉर्डामध्ये एक चांगल्या पद्धतीनं निवडून पण दिलं. खरं म्हणजे मागील 2 वर्षापासून ज्यावेळी आमची निवडणूक झाली आणि आम्ही निवडून आलो त्यामध्ये आम्हाला 5 महिला सदस्य लाभल्या आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक जातीतल्या आहेत. आम्हाला आमच्या ग्रुपनं असं ठरवलं की आमच्या ज्या भगिनी निवडून आलेल्या आहेत त्यांना प्रत्येक 1 वर्षासाठी प्रत्येकानं त्यांना बहुमान आणि सन्मान देऊन सरपंच पदावर त्यांना विराजमान करायचं होतं आणि त्या पद्धतीनं काल आम्ही आमच्या मोरे वहिनीना हा सन्मान आम्ही दिलेला आहे. म्हणजे तिसऱ्या सरपंच म्हणून त्यांची बहुमतानं आणि एकमताने निवड झालेली आहे. मला इथं सांगायला विशेष आनंद वाटतो की एक गोरगरीब कार्यकर्ता त्यांना हा बहुमान देणं हे एक आम्ही आमचं भाग्य समजतो आणि